Swani. Yes. Come here. तू कुठे होतीस? Where were you? I was here. Have you done your homework? No, I was playing outside. Swani, मी तुला खेळायचं अलाव करते याचा अर्थ असं नाही की तू कायम खेळतच राहशील. Swani, I am allowing you to play, but this doesn't mean that you keep playing all the time. Sorry, mamma. Now go and get me water. Now open your bag and do your homework. Swani. Yeah, auntie, yeah, basa basa basa. काय करते ग? मी तर खेळत आहे. मी तर मोबाईल बघत आहे. मोबाईलच बघत राहते का कधी पण? आणि इकडे मोबाईल. तुझी मम्मी कुठे गेली? माझी मम्मी ती काम करते. अच्छा, तू कोणत्या शाळेत जाते? हा इथं आपली जवळची शाळा. तुझ्या टीचरचं नाव काय आहे? जुली. तुला कोण रागवत का? तुझे मम्मी, तुझे पप्पा? कोणी पण. तुला तुझे पप्पा रागवत का? तुला तुझी मम्मी रागवते का? तू मोबाईल बघते? तुझी मम्मी काय बघते टीव्ही मध्ये? तुला कोणती भाजी आवडते? जाऊ दे बाई, तुझी मम्मी काय येत नाही, मी चालली. हा हे गे, बिस्किट घेऊन ये. जा, बाय बाय. चांगलं झालं गेले, बोर बोर करत होते. नमस्कार मंडळी. हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? हाऊ आर यू ऑल? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार, मजेत असणार. तर मी तर नेहमीच सांगत असते की आपल्या मुलांशी आपण इंग्रजीमध्ये बोललं पाहिजे. आपण आपल्या मुलांसाठी आपल्या घरामध्ये इंग्रजीचं ॲटमॉस्फिअर क्रिएट करणं खूपच गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण आपल्याला काही मोठी गोष्ट करायची नाही, त्यासाठी फक्त आपल्याला छोटे छोटे सेंटेन्सेस आपल्या मुलांसोबत बोलायचे आहेत. आणि त्यावरती मी खूप सारे व्हिडिओज आधीसुद्धा आणले आहेत आणि आतासुद्धा अजून आणणारच आहे. म्हणून तुम्ही आपले व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की बघा. आणि जर तुम्ही पहिल्यांदा बघत असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. तसेच या व्हिडिओला सुद्धा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा. तर तुम्ही बघितलंच असेल, मी सुद्धा सुहानी सोबत घरात बोलताना, घरात वावरताना मी तिच्याशी इंग्लिश फ्रेजेस मध्ये मध्ये यूज करत असते. पण काय होतं, कधी कधी आपल्याकडे गेस्ट येतात ना, तर ते आपल्या मुलांचं आणि त्यांचं जे क्वेश्चन आन्सरचं वार चालू होतं ते तुम्ही ऑब्झर्व करतच असणार. एवढे क्वेश्चन बिचाऱ्या मुलांना एवढं आन्सर करावं लागतं, एवढे क्वेश्चन त्यांना हँडल करावे लागतात. तर तेच क्वेश्चन जर आपल्या मुलांना इंग्लिशमध्ये कुणी विचारले तर त्यांचा गोंधळ उडायला नको. म्हणून आज आपण सुहानीसोबत क्वेश्चन कसे विचारले जातात इंग्लिशमध्ये त्याची प्रॅक्टिस करणार आहोत. तर हेच क्वेश्चन तुम्ही तुमच्या मुलांना विचारू शकतात. रोज 5-5 प्रश्न जरी घेतले तरी तुम्ही तुमच्या मुलांसोबत प्रॅक्टिस करू शकतात अशा पद्धतीने. सो स्टे ट्यून विथ अस. आर यू रेडी सुहानी? येस. तर पहिला जो क्वेश्चन असतो तो म्हणजे सगळ्यांचा फेवरेट, तुझे नाव काय आहे? व्हॉट इज युअर नेम? तू कोणत्या शाळेत शिकतो? इन विच स्कूल डू यू स्टडी? तुझ्या टीचरचे नाव काय आहे? व्हॉट इज युअर टीचर्स नेम? तुला किती फ्रेंड्स आहेत? हाऊ मेनी फ्रेंड्स डू यू हॅव? तू टीव्ही बघते का? डू यू वॉच टीव्ही? तुझे कोणते कार्टून फेवरेट आहे? विच इज युअर फेवरेट कार्टून? आय होप तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करत असणार आणि हे तुम्ही क्वेश्चन आन्सर नोट करू शकतात. सो प्लीज गो अँड ग्रॅब युअर पेन अँड नोटबुक. तुम्ही तुमची पेन आणि नोटबुक घेऊन या आणि हे क्वेश्चन लिहून काढा. आणि तुम्ही तुमच्या मुलांना हे क्वेश्चन इंग्रजीत विचारू शकता आणि तुमचं लक्षात येईल की मुलांचा गोंधळ होतोय की ते समजतायत, ते तुम्हाला आन्सर करतायत का. त्यांनी मराठीत आन्सर केलं तरी चालेल, पण त्यांना इंग्रजीमध्ये कोण काय विचारतंय ते कळतंय का हे तुम्ही बघू शकतात. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन. तू टीव्ही बघते का? डू यू वॉच टीव्ही? तुला कुठली भाजी आवडते? विच इज युअर फेवरेट व्हेजिटेबल? तुला कुठले फळ आवडते? विच इज युअर फेवरेट फ्रूट? तुला चिप्स आवडतात की चॉकलेट? डू यू लाइक चिप्स ऑर चॉकलेट? पप्पा चॉकलेट खाता का? डस पापा ईट चॉकलेट? हा क्वेश्चन विचारून गेस्ट चेक करत असतात की आम्ही आणलेला खाऊ मुलं खातात की पॅरेंट्स. तुझ्याकडे किती खेळणी आहेत? हाऊ मेनी टॉईज डू यू हॅव? तुला भूक लागली का? आर यू हंग्री? तुला ताण लागली का? तुला पाणी प्यायचंय का? आर यू थर्स्टी?
तुला झोप येते का? आर यू फीलिंग स्लीपी? तुला वॉशरूम जायचे का? डू यू वॉन्ट टू गो वॉशरूम? आपण आपल्या मुलांना सपोज काही कामानिमित्त कुणाकडे सोडलं असेल गेस्टच्या घरी, अंकल आंटीच्या घरी, तर ते त्यांना हे क्वेश्चन ते करू शकतात. तर आपल्या मुलांना समजलं पाहिजे की कुणी आपल्याला विचारतंय की वॉशरूम जायचं आहे का. तर त्यांनी जर इंग्लिशमध्ये विचारलं तर त्यांनी आन्सर करायला हवं. तर हे जे क्वेश्चन आहेत यांच्याशी मुलांचं फॅमिलियर होणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही जर मुलांना प्ले सेंटर, नर्सरीमध्ये ॲडमिशन घेत आहे, त्यांचं के जी सेक्शनमध्ये तुम्ही घेत आहात, तर टीचरसुद्धा त्यांना ह्याच प्रकारे क्वेश्चन करत असतात. सो प्लीज तुमच्याकडून जेवढं शक्य होईल तेवढी जास्त प्रॅक्टिस तुमच्या मुलांसोबत करा. तू माझे ऐकत नाही. You don't listen to me. चल शाळेसाठी तयार होऊया. Let's get ready for school. तुझा होमवर्क कर. Finish your homework. तुला काय खायचे आहे? What do you want to eat? चल बाहेर जाऊया. Let's go outside. चल आंटीच्या घरी जाऊया. Let's go to aunt's home. आज शाळेत काय झालं? What happened at school today? मॅडम काय म्हणाल्या का? Did ma'am say anything? आज तू तुझा लंच बॉक्स संपवला का? Did you finish your lunch box today? तू जेवल्यानंतर टीव्ही पाहू शकते. You can watch TV after having food. आपल्या घरामध्ये जर आपले मुलं मोबाईल बघत असतील, त्यांचा जास्त स्क्रीन टाइम असेल, तर त्यांना हे रूल, त्यांच्यासाठी हे रूल बनवणं खूपच गरजेचं आहे की तू हे केल्यानंतर तू टीव्ही बघशील, हे केल्यानंतर तू मोबाईल बघशील, तेही लिमिटेड टाइममध्ये. हे मुलांना समजवणं खूप गरजेचं आहे. So, now go and do your homework. तर आजचे आपले क्वेश्चन इथपर्यंतच होते. आपण आपल्या मुलांसोबत हे जे क्वेश्चन आहेत, हे ज्या फ्रेजेस आहेत, त्या मुलांसोबत यूज करून आपण त्यांची इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकतो, त्यांचा कॉन्फिडन्स वाढवू शकतो. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास व्हिडिओला लाईक करून द्या. आणि कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुम्हाला पण काय क्वेश्चन असणार तर ते तुम्ही मला विचारू शकता कॉमेंट थ्रू, किंवा तुम्ही डायरेक्ट आम्हाला इंस्टाला मेसेज करू शकता. इंस्टाग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. थँक्यू.